ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। हाय फ्रेंड्स, आज अपन बनवणार आहोत लापशी गव्हाची खीर। ह्याच्यासाठी मी घेत आहे एक वाटी भरून, हा गव्हाचा जाड रवा आहे, लापशीचा रवा म्हणून सुद्धा मिळतो। ही आहे विलायची पावडर, हे ड्रायफ्रूट्स आहेत, त्याच्यात बदाम, काजू आणि काही बिया आहेत भोपळ्याच्या, कलिंगडच्या। हा गुळ आहे, हा ऑर्गॅनिक गुळ घेतला मी, त्याचबरोबर किसलेलं खोबरं, साजूक तूप, एवढ्या साहित्य वापरून आज आपण लापशीचा ही खीर किंवा तुम्ही गव्हाची खीर काही म्हणू शकता। यासाठी मी हे वाटी भरून थोडस कमी पाऊण वाटी तूप यूज करणार आहे। हे मी कुकरमध्ये लापशी करणार आहे। मी हे तूप टाकलेलं आहे कुकरमध्ये, हे थोडं गॅस गरम होतं एक सेकंद, आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता हे ड्रायफ्रुट्स। ड्रायफ्रुट्स आपण सारखे तुपामध्ये थोडेसे परतून घेऊयात। त्याचबरोबर टाकणार आहे हे खोबरं, ड्रायफ्रुट्स आणि खोबरं परत आलंय ह्याच्यामध्ये। यामध्ये मी आता हा रवा टाकतेय, गव्हाचा जाड रवा लापशीचा। हे सर्व मी 2 सेकंद परतून घेणार आहे तुपामध्ये, आणि त्यानंतर कोमट पाणी टाकून 1-2 शिट्ट्या घेणार आहे, कारण रवा हा लापशीचा जाड असल्यामुळे त्याला शिजायला वेळ लागतो, म्हणून आपण कुकरमध्ये हा शिजून घेणार आहे। हा लापशीचा रवा आपण चांगला असा तुपामध्ये परतून घेतलेला आहे, ह्याला थोडा कलर पण चेंज झाला याचा। हा छान खमंग असा मी फ्राय केलाय तुपामध्ये। आता मी ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकणार आहे, थोडं म्हणजे 1.5 ग्लास गरम पाणी टाकून 2 शिट्ट्या घेणार आहे। कुकरचे झाकण लावून मी 2 शिट्ट्या घेणार आहे याच्या, कारण लापशीचा रवा शिजायला थोडा वेळ लागतो। हाय फ्रेंड्स, ही लापशी जी आहे ही मी कुकरमधनं काढून घेतली आहे आणि ही चांगली शिजली आहे। आता मी ह्यामध्ये गुळ टाकणार आहे, त्याकरता ती कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात थोडस तूप टाकणार आहे, आणि ही सर्व लापशी मी यामध्ये कोतते। त्यामध्ये हा गुळ टाकणार आहे, चांगलं असं एक जीव करून घेतलीये। गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, कमी जास्त, तुम्हाला किती गोड हवंय त्यानुसार। आणि हा गुळ विरघळण्याकरता थोडस पाणी टाकणार आहे मी। हे गुळ ह्यामध्ये पूर्ण लापशीमध्ये विरघळावा, एवढं पाणी मी यात टाकून घेणार आहे। आणि ह्यात मी ही विलायची पूड टाकतेय। विलायची पूड आणि थोडी साखर आहे त्यात,
हे असं छान ही लक्ष्मी परतून घेणार आहे। आणि जसा हा गूळ विरघळेल त्यामध्ये मी गॅस बंद करणार आहे। फ्रेंड्स, या लापशीतला हा संपूर्ण गूळ जो आहे तो विरघळला आहे, तुम्ही बघू शकता। आणि मी ही एवढीच ह्याची थिकपणा ठेवणार आहे। मी गॅस बंद करते। लापशी आपली झालेली आहे। आज रविवार आहे, कार्तिक शुद्ध शुक्ल पक्षातला। मी हा सूर्यनारायणाला प्रसाद म्हणून अर्पण करणार आहे। छठ पर्व ही चालू आहे। फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। माझ्याप्रमाणेही सर्वांना सूर्यदेव आशीर्वाद द्यावा आणि शुभाशीष मिळावेत ही मी मनोकामना करते।